कोण सांगतंय? त्याच्यामध्ये काही सत्यता नाही. मंगलदास बांदलांवर पक्षामध्ये कशाची जबाबदारी आहे? मलाही विचारावं लागेल माननीय जयंत पाटलांना. आमचं नाव, आमचं चिन्ह हे पवारसाहेब होतं, आहे आणि उद्या सुद्धा राहील. त्याच्यामुळे बाकीच्या ज्या काही चर्चा आहेत या चर्चांना काही अर्थ नाही. या ठिकाणी कुठल्या दुसऱ्या पक्षात या ठिकाणी मर्ज होणे, दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढणे असा बिलकुल काही विषय नाही. कुठल्याही प्रकारचा विलीनीकरण वगैरे हा जो कुठला विषय आलेला आहे तसा काही झालेला नाही. देशात सध्या लोकसभा आणि राज्यसभेचे उमेदवार शोधण्याची मोहीम सुरू आणि राज्यसभेवर कुणाला पाठवायचं याची तयारी सुरू आहे. पुण्यात देखील शरद पवारांनी आज बैठक घेतली. या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार, खासदार आणि प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. मात्र बैठक सुरू असताना एक बातमी समोर आली, ती बातमी म्हणजे शरद पवारांचा गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार आणि शरद पवार हे काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे ही बैठक बोलवण्यात आली होती. अशा एक प्रकारची बातमी समोर आली आणि सर्व राजकीय पक्ष आणि सर्व राजकीय कार्यकर्त्यांमध्ये एक अस्थिरता निर्माण झाली. मात्र पक्षाकडून या जो काही बातमी आहे, ज्याचं काही खंडन करण्यात आलेलं आहे, या बैठकीला स्वतः सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख हे सर्व उपस्थित होते. या सर्वांकडनं या बातमीचं खंडन करण्यात आलेलं आहे. शरद पवारांचा पक्ष देखील कुठेही जाणार नाही. नुकतीच त्यांनी आता कोर्टाकडे देखील मागणी करणार आहे. शरद पवार गटाचं नाव आणि पक्ष हे निवडणूक आयोगाकडे आणि जो काही निकाल त्यांचा कोर्टामध्ये पेंडिंग आहे याच्याकडे लवकरात लवकर मागणी करणार आहे. तर शरद पवारांनी बैठकीमध्ये आगामी येणाऱ्या राज्यसभा, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये देखील ही बैठक घेतलेली आहे आणि येत्या 21 तारखेला शरद पवार हे आंबेगाव, खेड, मंचर या भागातील जनतेला संबोधित करणार आहे. तर 24 तारखेला इंडिया आघाडीची ही बैठक पुण्यामध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने ह्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. नक्की कशा प्रकारचं नियोजन असणार याची त्यांनी पूर्वतयारी म्हणून बैठक घेतलेली. मात्र बैठकीदरम्यानच शरद पवार हे काँग्रेसमध्ये जाणार अशी एक ही माहिती आली, पण मात्र या माहितीचं त्यांच्याकडून खंडन करण्यात आलेलं आहे. कोण सांगतंय? त्याच्यामध्ये काही सत्यता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता चिन्ह मिळावं लवकरात लवकर, याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. कुणावर जायचा प्रश्न येत नाही, तिथे चर्चा सुद्धा झाली नाही. बैठकीत लवकरात लवकर कसा सिम्बॉल मिळेल आणि कशा पद्धतीने आम्ही आमचा संपूर्ण प्रचार चालू करायचा लोकसभेचा, त्या निमित्ताने चर्चा झाली. सिम्बॉलसाठी प्रयत्न करायचा. चिन्हांचे जे चॉईस दिले तुम्हाला माहित आहे, आता चॉईस मध्ये आता जे काही चिन्ह मिळेल ते लवकरात लवकर आम्हाला चिन्ह मिळालं पाहिजे, जेणेकरून आमचा प्रचार आम्हाला जोराने चालू करता येईल. हे दोन काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे अशा बातम्या सकाळपासून सुरू झालेल्या आहेत. मंगलदास बांदल हे तुमचे पदाधिकारी, त्यांनी मंगलदास बांदल बोललेत आता की अशी चर्चा काय 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 मंगलदास बांदल इथे आले होते. त्यांनी मंगलदास बांदल इथे आले होते कुणाला भेटायला? पवार साहेबांना भेटायला मंगलदास बांदल आले होते. तर त्यांनी म्हटलं की त्यांनी सांगितलं की अशी चर्चा सुरू आहे, मात्र त्याचा जोरजोरात जे आहे ते आमचे राष्ट्रीय नेते देते. मंगलदास बांदलांवर पक्षामध्ये कशाची जबाबदारी आहे ते तुम्हीच एकदा क्लिअर करावं. मलाही विचारावं लागेल माननीय जयंत पाटलांना. कारण कुठल्या बातम्या राष्ट्रवादी मला कुठला राष्ट्रवादी आता दोन आहेत ना सरच. अच्छा अच्छा, मला काही असली माहिती नाही. राज्यसभेची आता तुम्ही कुणाचं ऐकून लावली त्या व्यक्तीला विचारा ना, मला कशाला? मी तर काय तुम्हाला सांगितलेलं नाही. काही राज्यसभेचे उमेदवार जे आहेत ते जाहीर झाले. मीटिंग मध्ये पुढचं इलेक्शन आम्ही ज्या सीट महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत त्याची माहिती आम्हाला देशमुख साहेब आणि माननीय जयंत पाटलांनी दिली. त्याच्यानंतर प्रचारातला सगळ्यांचा वेळ, त्याचं नियोजन, महाविकास आघाडीच्या पुढच्या सभा, आदरणीय पवार साहेबांचं अरविंद केजरीवालजींचीही बोलणं आत्ताच झालं, अरविंदजी आणि त्यांची सगळी टीम ही आणि आपण सगळ्यांनी एकत्र कसं काम करायचं, इंडियाचे कुठले नेते प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार, महाविकास आघाडीचं जे पुढचे नियोजन असेल त्याच्यासाठी आदरणीय पवार साहेब माननीय उद्धवजींशी बोलणार,
त्याची चर्चा तर उद्या परवामध्ये माननीय उद्धवजी आणि आदरणीय पवार साहेब भेटणार आहेत. त्याच्यानंतर काँग्रेसच्या वतीने मग काँग्रेसच्या वतीने कोण बोलणार हे म्हणजे इन्चार्जेस कसे महाराष्ट्रासाठी होणार. आमचे सगळे जे कॅन्डिडेट्स कॅन्डिडेटचा प्रचार कुठले मोठे नेते जे इलेक्शन कदाचित लढणार नसतील म्हणजे आदरणीय पवार साहेब लोकसभा लढणार नाही तर ते कुठला कुठले प्रचार करणार. सोनियाजींना येता येईल का. राहुलजी किती वेळ देणार. उद्धवजी किती वेळ देणार. बाळासाहेब थोरात किती वेळ देणार. अशी एक जनरली सगळी प्रचार म्हणजे लोकसभाच्या साठी ज्या जे काही विषय आहेत त्याची सविस्तर चर्चा आज सगळी जी माहिती आम्हाला माहिती नव्हती कारण महाविकास आघाडीच्या मीटिंगला माननीय जयंतराव माननीय देशमुख साहेब आणि जितेंद्र आव्हाडजी जातात त्यामुळे आम्हाला काही डिटेल्स माहिती नसतात तर ती सगळी माहिती आम्हाला माननीय जयंत पाटील आणि देशमुख साहेबांनी या मीटिंगमध्ये काही चर्चा. आम्ही कोर्टात जाणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजची स्थापना फाउंडर मेंबर आदरणीय पवार साहेब आहेत त्याच्यामुळे फाउंडर मेंबर कडून अदृश्य शक्तीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने हा पक्ष काढून घेतला हा चुकीची घटना आहे. मी अन्याय म्हणणार नाही पण अन्याय एवढ्यासाठीच म्हणणार नाही कारण का लोकांना वाटेल अन्याय म्हणलं की आम्ही वीक आहोत. आम्ही वीक नाही आहोत. आम्ही मेरिटवर पास होणारे लोक आहोत. आम्ही कधी पेपर कॉपी करून पास झालेलो नाही त्याच्यामुळे दुसऱ्याचा हिसकावून घेण्याची आमची प्रवृत्ती नाही. आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा जेव्हा काँग्रेसशी मतभेद झाले किंवा काँग्रेसमधून साहेबांना जर नोटीस आलेली आहे आदरणीय साहेबांनी नेहमी स्वतःचा पक्ष स्थापन केलेला आहे. त्यांनी कधीही कुठल्या दुसऱ्या पक्षावर दावा केलेला नाही त्याच्यामुळे आणि हा पक्षाचे ते फाउंडर मेंबर आणि फाउंडर प्रेसिडेंट आहेत त्याच्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने इलेक्शन कमिशनचा जो निर्णय झाला तो आम्हाला योग्य वाटत नाही. अतिशय प्रांजळपणे इलेक्शन कमिशननी जो निर्णय घेतला तो आम्हाला असं वाटतं तो आमच्यासाठी नाही जे वास्तव आहे. फाउंडर मेंबर कडून त्यांनी पक्ष काढून घेतला हे आम्हाला अयोग्य आणि दुःखदायक आणि आश्चर्य आम्हाला वाटलं त्याच्यामुळे आम्ही या पक्षाची न्याय घेण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत. आमदार विद्यमान खासदार आजी माजी मंत्री यांची बैठक आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी घेतलेली होती. या बैठकीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जी आमच्या केस चालू आहे त्या केसचा निकाल एवढ्या 2-3 दिवसामध्ये त्या आम्ही नाव आणि चिन्हाच्या संदर्भामध्ये जी काय आमची मागणी आहे त्यानुसार तो निर्णय येत आहे 2-3 दिवसात सुप्रीम कोर्टाने द्यावा अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे. जे आम्ही थांबलोय ते आदरणीय पवार साहेबांच्या प्रेमापोटी त्यांचे नेतृत्व हे राज्याला मान्य असणारे नेतृत्व असल्यामुळं साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढण्याचा आमचा सगळ्यांचा निर्णय आहे. त्याच्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाने आम्हाला येत्या 2-3 दिवसामध्ये आमचं नाव आणि चिन्ह द्यावं आणि ते नाव चिन्ह घेऊनच आम्ही आमची स्वतंत्र भूमिका म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली लढणारी पार्टी होती तेच अस्तित्व घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. आमचं नाव आमचं चिन्ह हे पवारसाहेब होतं आहे आणि उद्या सुद्धा राहील. त्याच्यामुळे बाकीच्या ज्या काही चर्चा आहेत या चर्चांना काही अर्थ नाही. या ठिकाणी कुठल्या दुसऱ्या पक्षात या ठिकाणी मर्ज होणे दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढणे असा बिलकुल काही विषय नाही. त्यानुसार आमचा महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचा पहिला मेळावा हा 24 तारखेला शनिवारी म्हणजे पुढच्या शनिवारी 24 तारखेला सकाळी 12-3 या ठिकाणी पुणे शहरामध्ये आयोजित केलेला आहे. ज्याच्यामध्ये काँग्रेस असेल शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांचा पक्ष असेल आमचा शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आम आदमी पार्टी माकप भाकप ही सगळी मंडळी एकत्रित आम्ही त्या मेळाव्यानुसार जाणार आहोत. 21 तारखेला पवार साहेब हे मंचरच्या सभेला संबोधित करणार आहेत आणि एकूणच आमचा स्वतंत्र बाना कायम ठेवत येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये जे आम्हाला नाव मिळेल चिन्ह मिळेल ते घेऊन या ठिकाणी लोकांसमोर जाण्याचा निर्णय आमचा झालेला आहे. आमचा इंडिया अलायन्सचा मेळावा हा पुणे शहर पुणे जिल्हा हा एकत्रित मेळावा पुणे शहरामध्ये संपन्न होणार आहे 24 फेब्रुवारी सकाळी 12 वाजता. हा बातम्या साफ चुकीच्या आहे. आदरणीय पवार साहेबांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये जी आमची केस ऍडमिट झालेली आहे आमचं नाव चिन्ह काय असू शकेल या संदर्भातली चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे कुठेही याच्यामध्ये दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज होणे दुसऱ्या पक्षाचं चिन्ह घेणे या बातम्या तथ्यही नाहीत. कुठेतरी आम्ही या ठिकाणी बॅकफूटवर आलो काय किंवा आम्ही नका या ठिकाणी मर्ज होतो काय
अशा प्रकारच्या चुकीच्या चर्चा करून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. 100% जाणीवपूर्वक होत आहे, 100% या बातम्या पेरल्या जातात. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने जनतेमध्ये जाईल. त्यांचं नाव त्यांचं चिन्ह घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लढतील. आजही पवार साहेबांच्या नावाचं भय वाटतं त्यांना. आजही पवार साहेब हे त्यांचं पक्ष नाव चिन्ह घेऊन जर लोकांमध्ये गेले तर आपण या ठिकाणी विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत होऊ अशी भीती ज्यांना वाटते ते अशा प्रकारची चर्चा करतायत. पण पवार साहेब या वयात सुद्धा आपला नका या ठिकाणी बाणा दाखवत आहेत आणि मला खात्री आहे की आम्ही हे नवीन चिन्ह आणि नवीन नाव येणाऱ्या 2-3 दिवसात घेऊन राज्यातल्या कानाकोपऱ्यात मध्ये नक्की जाऊ. असं मंगलदर्शी बांधल हे कुठले नका या ठिकाणी राजकीय पंडित आहेत मला माहिती नाही, पण त्यांच्या बातम्या ह्या निश्चित त्यांच्या आतापर्यंतच्या वेगवेगळ्या चर्चेनुसारच त्या ठिकाणी कुठेतरी मिश्किल बनायच्यात असं मला निश्चित वाटतं. अफवा नाही अशी कुठल्याही प्रकारची चर्चा नाही. पक्षाची लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातली बैठक होती, त्याचबरोबर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये जे मेळावे होणार आहेत त्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये कशा प्रकारचा मेळावा करायचा, कशा पद्धतीने आपण अग्रभागी राहायचं अशा प्रकारची फक्त चर्चा होती. कुठल्याही प्रकारचा विलिनीकरण वगैरे हा जो कुठला तुमच्याकडे विषय आलेला आहे तसं काही झालेलं नाही. पूर्णपणाने बातमी चुकीची आहे, अशा प्रकारची कुठली चर्चा नाही, कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही, विषय नाही. आता फक्त आजची बैठक ही लोकसभेच्या संदर्भामध्ये होती, त्याचबरोबर महाविकास आघाडीची जी धोरणं ठरलेली आहेत, कार्यक्रम जिल्हावाईज मतदारसंघात लावायचे आहेत, ती महाविकास आघाडीची जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर बैठका घ्यायच्या त्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे काम करत असं असं मला वाटतंय. त्याचे तुम्ही शोध लावा, बातमी तुमच्याकडून आम्हाला कळलेली आहे. आम्हाला तर पहिला माहित नव्हतं, आता तुम्ही विचारलं तेव्हा मला कळलं की अशा प्रकारची बातमी आली आहे. आम्हाला माहित नाही, तुम्ही मला प्रश्न विचारला की अशा प्रकारची चर्चा आहे त्याचा शोध तुम्हीच लावा. कोणी करता काय सगळ्या बातमी पवार साहेबांनी त्याप्रमाणे पक्षाच्या संदर्भातली धोरण ठरवले. पवार साहेब त्याप्रमाणे काम करतायत आणि स्वतंत्र पक्षाचा चेहरा हा शरद पवार असणार आहे, त्यामध्ये बदल.